का बसलास तू इथं? बर, तुला का असं वाटलं की आपल्या आज भावना आहे, कसं वाटलं? तुला कोणी सांगितलं भावना आपल्या कांद्याला? पण तुझ्या स्वतःचा शेतीचा कांदा आहे ना? तुझ्या शेतीतला कांदा आहे ना? मग वडील स्वतः कष्ट करतात तुझे, मग ते कष्ट तू बघतोस तू. बर, तुला काय वाटतं? तो भाव भेटला तर काय बोल तुला? आता काय परिस्थिती? त्यांनी काय होतं? काय पैसे कधीपासून बसलायस तू विकायला? तुझं नाव काय पूर्ण? तुझं नाव? दोघ भाऊ भाऊ तुम्ही? त्यांनी 100 रुपये कांदा आता मंडईला घेऊन गेल्यानंतर त्याला भाऊ फक्त 12,000 रुपये पट्टी मिळाली. म्हणजे 1-2 रुपये किलोने त्याने कांदा विकला. मला सांगा, 1-2 रुपयाने त्याचं घरपर पंच कसं चालायचं? त्याचं घरपर व्यवहार कसं चालायचं? पाण्याला कांद्याला पाणी लागते, लाईट लागते. हां, दोन्ही त्याची लेकरं, त्याची बायको, ती रानात श्रम करतात, कष्ट करतात. कष्ट करून त्यांच्या कष्टाला जर फळ मिळत नसेल तर मग काय या मोदीच्या सरकारला काय करायचं? सरकारला जर काळजी वाट, शेतकऱ्यांची काळजी वाटत नसेल तर सरकारने सरळ सरळ राजीनामा द्यावा आणि घरी बसावं. शेतकऱ्यांचं जर काहीच त्यांना वाटत नसेल तर त्यांनी निवांत घरी बसावं. म्हणजे सरकारला कवा कळायचं? शेतकऱ्यांनी एखाद्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतरच कळणार आहे का की बाबा ह्या शेतकऱ्याचं असं होतं, आपण त्याची अडचण भागवू? जिवंत असताना ते त्याच्या अडचणीवर त्याला मात करता आली पाहिजे.